रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर आणि पार्किन्सन डिसीज अँड मुवमेंट डिसऑर्डर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमानं पार्किन्सन आजारग्रस्तांसाठी मोफत पुनर्वसन केंद्र सुरू करण्यात आलंय. या केंद्रातील मोफत उपचारांचा रुग्णांनी लाभ घ्यावा असं आवाहन रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीनं करण्यात आलंय. मेंदूमधील पेशींची कमजोरी, मेंदूतील रक्तस्राव, मेंदूतील गाठी यामुळं तसंच अनेकदा जनुकीय बदलांमुळे पार्किन्सन होऊ शकतो. हातापायांची अनियंत्रित हालचाल, विस्मरण, नैराश्य, चेहऱ्यावर भाव न दिसणं, शरीर पुढं झुकणं, हळू आणि अस्पष्ट बोलणं ही या आजाराच्या रुग्णांची महत्वाची लक्षणं आहेत. वयाच्या कोणत्याही टप्प्यावर लोकांना हा आजार होऊ शकतो. सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरनं या आजारावरील उपचारासाठी केंद्र सुरू केले. इथं रुग्णांवर मोफत उपचार केले जातात. पुणे आणि मुंबईनंतर कोल्हापूरमध्ये हे सुरू झालेलं आहे सेंटर. अख्ख्या भारतामध्ये एकूण 59 सेंटर आहेत आणि 60 आपल्या कोल्हापुरात आहे आणि अत्यंत फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे मोफत आपण पेशंट्ससाठी ही ट्रीटमेंट देतो आहे. याच्यामध्ये आपण औषधोपचार कुठले देत नाही आहे, तर औषधोपचाराबरोबरती त्यांना बाकीचे जे काही लवकर बरं होण्यासाठी किंवा बरं होण्यापेक्षा आपण हेल्दी एजिंग आपण ज्याला म्हणतो ते आम्ही ह्याच्यामध्ये घेतो. तर सध्या जवळजवळ आम्ही आत्तापर्यंत 20-25 पेशंट ऑलरेडी हँडल केलेत. 15-20 पेशंट ते तर रेग्युलर येतात आणि दिवाळीपर्यंत आमचं एक टार्गेट आहे की कोल्हापूर आणि सराउंडिंग कोल्हापूर असं कोल्हापूर जिल्ह्यातनं कमीत कमी 50 पेशंटना आमच्या ह्या नवीन प्रोजेक्टचा नवीन के जी सोय आम्ही उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा लाभ मिळावा. दर शनिवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत रोटरी नानांनी पार्कमध्ये उपचार सत्राचं विशेष आयोजन करण्यात येतं. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील रुग्णांनी या मोफत उपचारांचा लाभ घ्यावा यासाठी रोटरीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत.